नमस्कार, मी सुनीता कसबे, ज्ञानराज टी व्ही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. सार्वजनिक ठिकाणी महिला व मुलींना सामोरं जावं लागणाऱ्या छेडछाडीवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळातर्फे महाराष्ट्रातील पहिले लिंगभाव प्रशिक्षण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात पार पडले. या प्रशिक्षणात सासवड एसटी आगारामध्ये कार्यरत असलेले 208 वाहक चालक व इतर कर्मचारी सहभागी होते. ग्रामीण महिलांसोबत काम करणाऱ्या महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ मासूमकडून घेतलेल्या या प्रशिक्षणाचा मानांकन सोहळा दिनांक 29/10/2020 रोजी सासवडला संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार रुपाली सरनोबत, मासूम संस्थेचे संस्थापक डॉ राजेश अवस्थी, डॉ मनीषा गुप्ते, स्वाती पाटील, पूर्वी कुलकर्णी, सचिन चौधरी तसेच एसटी डेपोतील कर्मचारी उपस्थित होते. SMRTCच्या पुणे विभागाचे विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांच्या पुढाकाराने आणि सहकार्याने हे प्रशिक्षण राबवले गेले. तसेच स्थानिक पातळीवर सासवडच्या आगार व्यवस्थापक मनीषा इनामके यांच्या अथक सहयोगाने हे प्रशिक्षण पूर्ण झाले. महाराष्ट्रातील या मुद्द्यावरच्या पहिल्या प्रशिक्षण मालिकेची सुरुवात पुरंदर तालुक्यात झाली. यापुढे पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पोलीस विभागासाठी देखील प्रशिक्षण घेण्याचा मानस आहे असे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल जैन यांनी केले तर आभार सासवड एसटी डेपो मॅनेजर मनीषा इनामके यांनी मानले. आणि हे खूप आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे, कारण हे पुण्यामध्ये फक्त महाराष्ट्र पातळीवर म्हणजे पुण्यामध्ये आणि पुरंदरमध्ये सर्वप्रथम या पद्धतीची ट्रेनिंग आपण घेतलेली आहे आणि याच्या अलीकडे हे कुठेच झालेला नाही. तर आपण जे आहे हे एक उच्चांकनापासून मानून की पुरंदर तालुक्यामध्ये आपण गाठलेला आहे, तर म्हणून आज या पूर्ण हे जे कार्यक्रम आहेत हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि म्हणून तहसीलदार मॅडमला आपण इथे उपस्थित आमंत्रित केला होता आणि आज त्या इथे आपल्याबरोबर आलेले आहेत. म्हणजे अजून आम्हाला खूप आनंद वाटते, कारण की हे पुरंदरचा कार्यक्रम होता. तर ह्या कार्यक्रममध्ये आम्हाला असं वाटलं की इतकं सुंदर पद्धतीने मॅडमनी इथे सहकार्य दर्शवला होता. इनामके मॅडमनी सगळे आमचे सहकारी जे डेपोमध्ये आहेत त्यांनी तर इतकं छान पद्धतीने म्हणजे त्याच्यामध्ये सहभागिता घेतली, चर्चेमध्ये सहभागिता घेतली आणि आता त्यावेळी आमची किमान 12 दिवस ही ट्रेनिंग चालू होती आणि सगळ्यांनी इतकं म्हणजे शिस्तीने जे आपण म्हणतो ना वेळेवर येणे आणि तिथे चर्चेमध्ये सहभागी होणे आणि जे काही आम्ही म्हणत होतो त्याच्यामध्ये चर्चेमध्ये सामील होणे आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला संकल्प करून दिले की आम्ही आपली पुरंदर तालुक्यामध्ये एक पण मुली आणि महिलांबरोबर या पद्धतीची घटना घडणार नाही याच्यासाठी आम्ही संकल्प घेतो आणि आमच्या पातळीवर जे काही होईल आम्ही सगळे प्रयत्न करू. म्हणजे या पातळीवरचं जे मला म्हणते की संकल्प त्यांनी घेतला हे खूपच महत्त्वाचा होता आणि आमची एक मित्रता झाली त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये. तर आता आम्हाला असं खरंच वाटतं म्हणजे पुरंदरमध्ये डेपो बरोबर एक पद्धतीचं आमचं नातं आहे. आता कुठलीही आमची यूथ जे आहेत आमचे मला वाटते 200 सुमारे यूथ बरोबर आम्ही काम करतो पुरंदर तालुक्यामध्ये खूप जवळी आणि ते सगळे आता त्यांना ओळखणार आणि आमचे सगळे कार्यकर्ता 40 सुमारे आमचे ग्रासरूटच्या पातळीवर आमचे सगळे स्टाफ मेंबर्स आहेत ते गावातून इथे येतात सासवडमध्ये आणि गावामध्ये जाऊन काम करतात. तर ते पण एकमेकांना त्यांची ओळख झालेली आहे. तर छान पद्धतीने आता हे सगळे कार्यक्रमाच्या पुढे जाऊन मुलींना आणि इकडची जी महिला त्यांना फायदा होईल आम्हाला असं वाटते. माझी आता सुरुवात करते आणि सुरुवातमध्ये मला असं वाटते की मी डॉक्टर मनीषा गुप्ते आहे त्यांना मी विनंती करेन की त्यांनी मॅडमचं स्वागत करावा. तसेच आमचे डॉक्टर रमेश सरजी जे आहे डॉक्टर त्यांच्याशी ग्रंथीपणा करायचे आमचे मॅडमचं स्वागत करावं. आपल्याबरोबर आज सुनीता ताई आहे, सुनीता कसबे सगळ्यांना माहिती आहे आपली पत्रकार मैत्रीण तर त्यांच्या पण स्वागत मला वाटते. स्वाती मी करावा. सुनीता ताई कुठे आहोत? सहभागी झाले होते
तर पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार रूपालीताई, डेपो मॅनेजर इनामतेताई, सर्व सहकारी आमचे मैत्रिणच आहे, बाकी माझे मासूमचे सर्व सहकारी, डेपोचे सर्व आसून युनिफॉर्ममध्ये आत म्हणून ओळखता येते, आपण प्रशिक्षणाला होते सगळे दुसऱ्या कपड्यांमध्ये होते आणि मास्क म्हणून तर खरंच काही म्हणजे अर्थी आपल्याला ओळखताच येते. तर ही जी याची ट्रेनिंग आपण घेतो ज्यासाठी आज आपण हा छोटासा सोहळा घेतलेला आहे, तर आपण युवकांच्या बरोबर काम करतो म्हणजे आम्ही जेव्हा पुरंदर तालुक्यात आलो आम्ही युवकच होतो, आम्ही त्यावेळेला मी विशीमध्ये होते, ऋषीमध्ये असं होतं म्हणजे, आणि आमचे सगळे जे कार्यकर्ते वर्ष 18-19 वर्षाचे जॉईन झाले होते, जे आज 40-45 वर्षाचे आहेत, 50 वर्षाचे आहेत, ते अजून मासूममध्ये बरेचसे त्यातल्यापैकी लोक आमच्याबरोबर सुरू केलेल्या कामातले पण कार्यकर्ते आज आहेत. तर हे ते युवकांच्या बरोबर काम आपलं फार पूर्वीपासून राहिलेले, महिलांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं आहे की शिक्षण वाढलं तर लग्नाचं वय पुढे जातं, लग्नाचं वय पुढे गेलं की बाकीच्या जबाबदाऱ्या, म्हणजे लग्न हे मी केवळ एक शारीरिक नातं म्हणून म्हणत नाही, ते एक जबाबदारी म्हणून मी म्हणते की पूर्ण सासर सांभाळणं, विशेष करून मुलांना सांभाळणं, हे जे मुलीच्या वरती वेगळं जबाबदारी येते, मुलाच्या वरती उदरनिर्वाहाची मेन जी जबाबदारी येते, म्हणजे जरी दोघं करत असले तरी समाजामध्ये त्यांनी पैसे कमवून आणले पाहिजे, त्यांनी घर चालवलं पाहिजे अशी जनरली धारणा असते, पण त्याच्यामध्ये मुलीवरती लग्नाचे परिणाम, विपरीत परिणाम लवकर लग्नाचे किंवा मनाविरुद्ध लग्नाचे तर दोघांविरुद्ध दोघांनाही होतात, किंवा लवकर लग्न म्हणजे मला 30व्या वर्षी नाही करायचं पण घरचे म्हणतात कर म्हणजे तो लवकरच झालेला विवाह कारण तो मला त्यावेळेला नको होता. तर ह्या सगळ्याच्या मागे जी कारणं होती ती अशी असतात की जेव्हा मुलगी तिचं शिक्षण थांबतं आणि ती घरामध्ये राहते आणि जेव्हा आई वडिलांना बाहेर वातावरण पोट असल्यामुळे बाहेर जावं लागतं, त्यावेळेला मात्र हिचं करायचं काय म्हटलं की थोडीशी जरी सामाजिक आशंका आली तरी लग्न करून द्या हा त्याला पर्याय जनरली शोधला जातो, आणि म्हणून हे करत असताना विवाहाच्या वरती आपण ते काम करतच असतो, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की घराच्या आत सुरक्षितता नाहीच आहे, 75% बायका घरातच मारल्या जात आहेत, घरच्यांच्याकडूनच मारल्या जात आहेत, माथा सहन करतायत, बलात्कार सुद्धा ओळखीच्याच व्यक्तीकडून 75% बलात्कार ओळखीच्या लोकांच्याकडून होत आहेत, पण कमीत कमी आता आपण घराच्या बाहेरच्या ज्या इंग्रजीमध्ये स्ट्रेंजर डेंजर म्हणतात आपण कमीत कमी त्याच्याबद्दल तरी आता बोलायला लागलेलो आपण, अतिशय काही वाईट विपरीत घटना आपल्या देशामध्ये घडल्यानंतर, तर म्हणून मग असा विचार केला की आपण कमीत कमी पब्लिक सेफ्टीचं काहीतरी मॅपिंग करू, तर ते आपण मॅपिंग केलं आणि मॅडम तुम्हाला सांगायचं होतं की जागा ज्या आहे की नाही तीच एकच जागा म्हणजे रेश धरा तुम्ही किंवा तुम्ही कॉलेजकडे जायचा रस्ता धरा किंवा वळण धरा, तीच जागा जी सकाळी सुरक्षित असते ती दुपारी नसते, दुपारी असते ती संध्याकाळी नसते, कोणी नाही म्हणून असुरक्षित असते, जास्त लोक आहेत म्हणून असुरक्षित होते, म्हणजे कॉलेजचं पार्किंग लॉट जे आहे ते सगळ्या मॅपिंगमध्ये तिकडे चाकूसुरे मुलं काढतात म्हणून मुलांना ती धोकादायक वाटते, गॅंग वॉर्स होऊ शकतात आणि मुलींना मुलगी आहेत ह्यामुळे भीती वाटायला लागते. तर आम्ही सगळं जर जेंडर आणि कास्ट वाईज पण सगळ्या मॅपिंग केलं होतं की बनू देणाऱ्यांना किंवा दलितांना कुठे करता येतो बोलता येतं, अल्पसंख्याकांना कुठे बोलता येतो बोलता येत नाही, असं पूर्ण जातीनिहाय आणि लिंगनिहाय आपण पूर्ण मॅपिंग केलं होतं. आता हे मॅपिंग केलं आपण 1,25,000 मुलांच्या कडून मॅपिंग करून घेतलं, मग झालं का ही मुलं तर म्हणतात की 1.2.3 लाल होते, मुलींचे तर बहुतेक सर्व ठिकाणी 2 किंवा 3 लाल पिंब म्हणजे हाय लेवल्स ऑफ डेंजर असं दिसत होतं. आता हे तर आपण मॅप केलं पण उत्तरदायित्व कोणाचं आहे खरं, मग उत्तरदायित्व आपण शोधण्यासाठी आपण 2 सेक्टर्स मेन त्याच्यामध्ये शोधते, एक तर पोलीस दलाला घराच्या आणि घराच्या बाहेर कोणी ठिकाणी हस्तक्षेप करावाच लागतो, दुसरं MSRTC की ज्यांच्यामुळे कमीत कमी बाहेर पडताना बस नाही आली शिक्षण झालं, शिक्षण नाही झालं लग्न झालं. रूपाची ताई नमकेताई आणि इथे असले सर्व सरकारी माध्यमचे सरकारी रिपोर्ट असले सरकारी मी जेव्हा कार्यक्रम घेतला आपण त्याच्या मागे काय दृष्टी होती आणि त्यातून काय अपेक्षित होता त्याबद्दल थोडक्यात सांगू इच्छितो की आपण सगळीकडे पाहतोय हरियाणामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, उत्तर भारतातले, महाराष्ट्रामध्ये पण महाराष्ट्र पण कमी नाही आहे, वेगवेगळ्या भागात पाहतो की स्त्रियांवर बलात्कार, स्त्रियांची छेडछाड, स्त्रियांची हत्या,
होत आहे आणि कायदा जे आहे सरकारचे हातात काय असतो कायदा कडक केला आणि कायदा कडक कायदा जे असेल कडक कायदा असेल मदत होते पण कायद्याने समाज बदलत नाही फक्त मार्गदर्शन मिळतो की हो असा कायदा आहे तर म्हणजे त्यातून म्हणजे त्याचे वाईट परिणाम पण असे झाले की आता बलात्कार झाल्यानंतर हत्याच करून टाकतात पण इथे जे कार्यक्रम घेतला याच्या मागे पूर्ण अभ्यास होता कारण आम्ही कॉलेजच्या मुलींच्या बरोबर काम करत होतो त्या अभ्यासातून सुचला आहे आणि हे कोणीही सुचवलेला प्रोजेक्ट नाही आहे आणि यासाठी कोणी पैसे पण दिलेले नव्हते पण अभ्यासातून जेव्हा सुचलं तर आमच्या डोळ्यासमोर होता की मुलींच्या मुली आणि महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे प्रवास करताना पण सुरक्षित राहिल्या पाहिजे घरामध्ये गावामध्ये सुरक्षित राहिल्या पाहिजे त्यासाठी आमचे वेगवेगळे कार्यक्रम चालतात पण जेव्हा असा प्रश्न आला तेव्हा मुलींचा असा प्रश्न होता मुलींचा की आम्ही कुठेही तक्रार केली घरी तक्रार केली घरी सांगितलं आईवडिलांना सांगितलं तर ताबडतोब शिक्षण बंद होतं आणि शिक्षण बंद झालं की ताबडतोब लग्न केले जातात त्यांच्या मुलींचे लग्न केले जातात आणि असा पण आमच्या लक्षात आला त्याचा पण आम्ही अभ्यास केला होता की काही मुलींनी म्हणजे दोन मुलींनी आत्महत्या पण केली बऱ्याच मुलींनी म्हणजे 14 जणांनी आत्महत्या केली होती आपल्या तालुक्यामध्ये जवळच्या गावांमध्ये म्हणून त्याचा अभ्यास केला की तरुण वयात का आत्महत्या करतात ते आपला समाज असा आहे की फक्त मुलगा जे आहेत गावात आला त्यांनी एक मुलीला विचारला की ते दुसऱ्या मुलीचं घर कुठे मग घरी जाऊन तो पुस्तक दिली की काय दिली माहीत नाही पण त्या मुलीची आई भांडायला आली दुसऱ्या मुलीची की तू माझ्या मुलीचं घर का दाखवला आणि यावरून दोन्ही मुलींनी आत्महत्या केली म्हणजे अशी परिस्थिती आपल्या समाजाची आहे की स्त्रियांकडे संवेदनशीलता जी आहे ते समाजामध्ये नाही आहे आणि त्यांच्या भवितव्याचा विचार नाही आहे पण हे जबाबदारी असं सांगतात की सुरक्षित राहिल्या पाहिजे म्हणून आम्ही असा प्रयत्न केला आहे की जे बघत राहतात रस्त्यावर छेड चालू असेल कॉलेजमध्ये छेड चालू असेल बसमध्ये छेडछाड चालू असेल त्याचा परिणाम काय होतो मुलींच्या मानसिकतेवर मुलींना घरावर मुलींच्या भवितव्यावर त्याचा विचार आपले पुरुष करत नाही आहे आणि काही पुरुषांना त्रास होतो की एक बघताना पण त्रास होतो ते पण त्याच्या बाजूला त्याच्याकडे बघत नाही की ठीक आहे चाललं आहे ना मुलं मग आपल्याला त्रास देईल तर आमची अपेक्षा अशी आहे आपली अपेक्षा अशी आहे आपल्या कार्यकर्त्यांकडून पण आणि एस टीचे जे आहेत ड्रायव्हर कंडक्टर्स आहेत त्यांच्याकडून आणि जे आहेत ते फक्त बघण्याची भूमिका घ्यायची नाही आणि त्यांच्यामध्ये जर उभे राहिले तर बरेच लोक जे आहेत गावातले पुरुष असतात ते पण उभे राहतील कारण एकट्याला भीती वाटते जेव्हा एक जणांनी कोणीतरी हिंमत दाखवली तर त्याच्याबरोबर 4 जण एकत्र होतात आणि सगळा प्रकार थांबवता येतील आणि हे सगळं करताना आपल्या डोळ्यासमोर मुलींचा भवितव्य की मुली कुठल्या जाळमध्ये फसतील त्यांचं शिक्षण थांबेल ते स्वावलंबी कधी होऊ शकत नाही कधी त्यांना घराबाहेर काढला नवऱ्यांनी काय मग परत आई वडील म्हणतील आमच्याकडे पण नको ही परिस्थिती आम्ही समाजामध्ये बघत आहोत तर ते होऊ नये ते डोळ्यांसमोर ठेवून आपली एक भूमिका प्रत्येकाने बजावली पाहिजे ती आहे उत्कर्ष मंडळ मासू आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट ते सप्टेंबर 2020 दरम्यान आयोजित सुरक्षा मैत्र सार्वजनिक ठिकाणी मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी जेंडर सामाजिक लिंग प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी केलेल्या सहाय्याबद्दल माननीय मनीषा गायकवाड आगार व्यवस्थापक सासवड महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांना कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून 2 ऑक्टोबर 2020 रोजी हे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येत आहे.